बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या मोठ्या प्रमाणात शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांना मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यांचे पथकांचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पंकजकुमार सपकाळ यांनी सापळा रचून पूर्णा नदीत जेसीबीच्या सहाय्याने रेती अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी 10 जणांना अटक करून त्यांच्याकडील रेती वाहतूक करणारे 1 जेसीबी व 5 ट्रॅक्टर असा 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. VKB न्यूजसाठी बुलढाणा येथून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट.